मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 11वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन शुक्रवारी करण्यात आलं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हे संमेलन भरविण्यात आले आहे. हे संमेलन 5 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. आमदार इम्तियाज जलील, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला खरत, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मुकित काझी, अजय बहिरा, मुस्लिम मराठी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ इक्बाल शेख, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष फातिमा मुजावर, मोहम्मद आरिफ नसीम खान, डॉ मखदूम फारुकी, डॉ ए बी सोलपुरे, मोहम्मद जकी कुरेशी, डॉ सादिक पटेल, विलास सोनावणे, फ म शाहजिंदे, ज्येष्ठ गझलकार ए के शेख, खलील मोमीन, बशीर मुजावर, डॉ जुल्फी शेख, डॉ मोहम्मद आजम, जावेद पाशा कुरेशी, महेश केळुसकर यांच्यासह मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी यावेळी आपल्या शैलीत हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ठाकूर साहेब, मोठे ठाकूर साहेब, सिनेमातले ठाकूर आम्ही पाहिले, ऐकले, वाचले, हे ठाकूर वेगळेच दिसत आहे. ठाकूर की नसलेली ठाकूर. मी आनंद व्यक्त करतो आणि समाधान व्यक्त करतो आणि आपलं ऋण व्यक्त करतो. आपली लोकसेवा इस्लामच्या संबंध या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्याच्या रूपानं, उपस्थितीच्या रूपानं आणि आपल्या योगदानाच्या रूपानं सिद्ध होत असेल तर अशी ठाकूर की मला ही मंजूर आहे. मला मंजूर आहे.